नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरवणी येथे शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे। उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज लागते, त्यामुळे सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले जाते। या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून हा उपक्रम राबवला जातो। दिवाळी व बालदिनाचे औचित्य साधून दिवाळीनिमित्त श्री सोहम गावित तीन टेंबे यांच्या सहकार्याने श्री हेमंत दामले सर माझगाव डोक मुंबई यांच्याकडून व श्री देवानंद वळवी यांच्या बेस्ट फ्रेंड व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून श्री डी बी वळवी सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या ड्रॉइंग बुक कलर बुक अंकलिपी पेन पट्टी खोडरबर पेन्सिल व फराळ इत्यादी वस्तू उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या। श्री दिलीप गावित यांनी विद्यार्थी व पालकांना फटाक्यांचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी सदर कार्यक्रमासाठी नवापूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी श्री रमेश चौरे साहेब विद्यार्थी पालक अध्यक्ष अरुण कोटवाल उपसरपंच श्री दिनेश गावित शाळेच्या मुख्याध्यापिका श्री यशोदा वसावे आदी उपस्थित होते। भावेश गावित TTC न्यूज। नमस्कार, मी दिलीप गावित जीप प्राथमिक शाळा बोरवण। आमच्या बोरवण शाळेमध्ये शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन त्यांच्या महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या जातात, मार्गदर्शन केलं जातं। या उपक्रमासाठी आमच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासते आणि यासाठी आम्ही सोशल मीडियाद्वारे आवाहन करून ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करतो। तर यासाठी आमचे मुख्याध्यापक श्रीमती यशोदा वसावे मॅडम यांचं उत्तम सहकार्य लाभतं। त्याचप्रमाणे आता दिवाळीमध्ये सन्माननीय दामले साहेब माझगाव डॉक मुंबई, त्याचप्रमाणे डी बी वळवी साहेब यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोग शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांना फराळाचं वाटप केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय श्री रमेश चौरे साहेब गटशिक्षण अधिकारी नवापूर यांनी आमच्या शाळेला 5001 रुपयाची देणगी देऊन या ठिकाणी मदत केली, त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद। पुढेही सोशल मीडियाद्वारे अशाच प्रकारे मदत मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। धन्यवाद।